मी कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे. माझं कार्यक्षेत्र हे पंढरपूर तालुक्यामध्ये पण आहे आणि आपले इथले सरपंच आणि आपले माननीय आमदार समाधान नावताडे साहेब, प्रशांत परिचारक साहेब यांची आमच्या विभागाकडे पत्र होती. त्याचे एक दोनदा LAQ पण झालेले आहेत आणि कवठोळी जे गाव आहे तर इथे जी जमीन क्षारपड झालेली आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी पत्राद्वारे आम्हाला सूचित करण्यात आलेलं होतं आणि त्याची आज व्हिजिट करण्यासाठी मी इथे आलेले आहे. आणि इथे आपण सगळे ग्रामस्थ, सरपंच आणि सर्व पदाधिकारी लोक इथं बहुसंख्येने आलेले आहात आणि मी ही जमिनीची पाहणी केलेली आहे. तर खरंच असं दिसतं आहे की जमीन क्षारपड झालेली होती, की पूर्वी एकेकाळी ही चांगली सुपीक जमीन असणार आहे 15-20 वर्षापूर्वी, पण आता खूप क्षारपड झालेली आहे. पिकं काही येत नाही, नुसतं बाभळीचं इथं झाडं उगवलेली दिसतात. तर आता माझ्या सबडिव्हिजनकडून ह्याचं प्रपोजल आलेलं आहे. इथे येण्याच्या आधी मी माझ्या उपविभागामध्ये बसले होते, तिथल्या अभियंत्यांशी चर्चा केलेली आहे, आपले प्रपोजल पाहिले आणि तसं अंदाजपत्रक पण त्यांना करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तर आता सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मी 55 हेक्टर एरिया घेणार आहे आणि त्याचं अंदाजपत्रक करून ते प्रापण सूचीमध्ये मंजूर करून घेऊन त्याला टेक्निकल सँक्शन मी देईन आणि मग त्याची पुढची प्रक्रिया करून 15 दिवसामध्ये हे काम मी चालू करण्याचा प्रयत्न करते. आणि हे काम चालू करताना मी स्वतः देखील इथे येईन आणि स्वतः लक्ष घालून हे काम पूर्ण करेन. आणि आत्ता मी इथल्या ग्रामस्थांशी आणि सरपंच आणि बाकीचे सर्व मान्यवर महोदयांशी चर्चा केलेली आहे. तर इथे आपल्याला ओपन ड्रेन करता येईल आणि ओपन ड्रेनच्या माध्यमामधून आपण हे जे काही अतिरिक्त पाणी शेतामध्ये साठलेलं दिसतं आहे तर ते आपण ओपन ड्रेनमधून पुढे नदीपर्यंत वाहून नेणार आहोत. आणि तसं केल्यानंतर जमिनीचा पोत सुधारेल आणि चांगला फायदा होईल. आणि आता सगळ्यांशी चर्चा केली तर यासाठी आपल्याला विना मोबदला शेतकऱ्यांनी जमीन देणं आवश्यक आहे. चारीची जी काही आपली अलाइनमेंट असेल तर त्याची जेवढी लांबी असेल तर तेवढ्या लांबीच्या दोन्ही बाजूचे जे लाभधारक शेतकरी असतील तर त्यांनी ती जमीन विना मोबदला आपल्याला ओपन ड्रेन करण्यासाठी देणं आवश्यक आहे. आणि तशा प्रकारची संमती ते देणार आहेत आणि तसं त्यांनी एक बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं आहे, परंतु तोच बॉन्ड पेपर सुधारित आमच्या मसुद्याप्रमाणे लिहून देण्यासाठी आत्ता मी त्यांना सूचित केलेलं आहे. तर त्याला त्यांनी होकार दर्शविलेला आहे आणि तसं जर त्यांच्याकडून पण आपल्याला जर सहभाग मिळाला आणि त्यांचा उपयोग झाला तर त्यांच्या शेतजमिनी सुधारण्यासाठी खरंच त्यांना तो उपयोग होईल. आणि आमच्या जलसंपदा विभाग आणि पाटबंधारे संशोधन विभागाचं हे उद्दिष्टच असतं की जिथे क्षारपड जमिनी असतात तर त्या जमिनीत साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करून नापीक झालेल्या जमिनी सुपीक करणं हे आमचं कर्तव्य आणि हे कामच आहे, आमच्या विभागाचं हे उद्दिष्ट असतं. तर तसं ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग असेल तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. म्हणजे तेव्हाचा निधी उपलब्धता कशी असेल किंवा त्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे किंवा नाही, तर या सगळ्या गोष्टींवरती एखादा प्रकल्प होणं किंवा न होणं आता आज मी पाहणी केलेली आहे तर तो आम्ही प्रापण सूचीमध्ये हा प्रकल्प टाकणार आहोत. आणि सुरुवातीला आम्ही आता सर्वेक्षणाचं अंदाजपत्रक तयार करून त्याला मान्यता घेणार आहोत. सर्वेक्षण झाल्यानंतर मग त्याचं डिटेल जे अंदाजपत्रक तयार केलं जाईल तर त्याला मंत्रालयाकडून मान्यता घ्यावी लागते. आणि सद्यस्थितीमध्ये आमचे मापदंड मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये आमची मंत्रालयामध्ये प्रस्ताव सादर केलेला आहे आणि मापदंड मंजुरीच्या सध्या अंतिम टप्प्यात आहे. वित्त आणि नियोजन विभागाची देखील त्याला मान्यता आवश्यक असते आणि अशा सगळ्या मान्यता मिळाल्यानंतर मापदंड मंजुरीची जेव्हा आमची फाईल मंजूर होईल तेव्हा ह्याची प्रशासकीय मान्यता देखील आपल्याला मिळवता येईल मंत्रालयाकडून. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, आवतडे असतील किंवा परिचारक असतील, त्यांची काय मदत होणार आहे या गोष्टीसाठी? लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा हा प्रत्येक प्रकल्पासाठी असतोच आणि निश्चितच त्याचा पण आपल्याला उपयोग होत असतो. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या या अतिमहत्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूरपासून अगदी जवळ असलेल्या कवठळी या गावामध्ये आहे. खरं तर या गावामध्ये येण्याचं प्रमुख कारण म्हणजे या गावातील जमीन जी सुपीक जमीन होती. एक काळ असा होता की या काळात शेतकरी 90 टन 100 टन ऊसाचं उत्पन्न घ्यायचा, पण आता जमीन इतकी नापीक झाली आहे. त्याचं कारण म्हणजे क्षारयुक्त जमीन झाल्यामुळे एवढी जमीन नापीक झाली आहे. अगदी 30 टनावरती 40 टनावरती इथला शेतकरी आला आहे, त्यामुळे इथलं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलं आहे. आणि ही जमीन नापीक होण्याचं पाठीमागचं कारणसुद्धा शेतकऱ्यांनी शोधून काढलं की इथला वडा असेल किंवा
तेवढ्यामध्ये पाण्या साठणार असेल, त्यामुळे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या गावामध्ये आमदार साहेबांच्या ज्या ठिकाणी पाहणी झाली त्यावेळी तिथे लोकप्रतिनिधी समाधान दादा आवताडे यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि प्रशांत परिचारक आणि समाधान दादा आवताडे यांनी या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी यासंबंधीच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आणि थोड्याच वेळापूर्वी सोलापूरचे अधिकारी या ठिकाणी येऊन या कामाची पाहणी केली आणि पाहणी काम काय केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की काय करायला लागतं, काय उपाययोजना करायला लागतात आणि 15 दिवसात हे काम आम्ही मार्गी लावू किंवा कामाची सुरुवात 15 दिवसामध्ये करू अशी त्या लोकांना आश्वासन दिलं आहे. खरंतर जी जमीन अतिशय महत्त्वाची जमिनी लोकांना जमिनी या ठिकाणी भरपूर आहेत पण फक्त पिकत नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागतं. येणाऱ्या पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी ही शेतकरी काय देणार आहे ती जर अशी जर जमीन पुढच्या पिढीला देणे तर भविष्य या ठिकाणी काय असेल हे तुम्हाला त्या डोळ्यासमोर तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकताय. नेमकं काय प्रकरण आहे, किती दिवसापासून त्यांचा हा त्रास आहे आपण इथल्या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्ते. काय परिस्थिती काय सध्या जमिनीची? ही 10 वर्षापासून नापीक जमीन झाली. बरं, काय करायचं? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून समाधान दादा प्रशांत मालक यांच्याकडे ह्याचा पाठपुरावा केल्यानंतर ह्याचा ही मागणी केल्यानंतर ह्याचा पत्रव्यवहार करून मालकाने किंवा आमदार साहेबांनी जी विधानसभेत विषय काढून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. नागपीक जमीन झाली आहे ती पाक खराब झाली आहे, त्याचं ती मार्गी लावण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे. जमीन पिकाशी लायक संपली आहे त्याची, आता पिकाशी हे जे येण्यासाठी ओढा करणे नाला करणे. आधी परिस्थिती जमिनीची कशी होती, कशामध्ये एवढा त्रास व्हायला तुम्हाला? ही पाणीच सर्क्युलर होणार ना, पाणी वाहिवाट खाली होणार जे अडवल्यामुळं किंवा ह्याच्यामुळं ओढाच राहील नाहीत ती पाणी नापीक जमिनी मूळ उगवणे बाकीचं पंचायत राहणं त्यासाठी. काय पहिले काय उत्पन्न निघायचं आता किती निघतंय? आता ऊस पहिलं 70-80 ऍव्हरेज होता, आता 30-25 आलंय. आता हे तर 2-2 एकर प्रत्येक शेतकऱ्याच्या पाडी घ्यायची जमीन. बरं, कशाच ऍव्हरेज आले? किती क्षेत्र आहे एकूण असं गावात? असं जवळजवळ 250 एकर आहे. 250 एकर क्षेत्र आहे. 250 एकर. काय सांगितलं अधिकारी आले, काय सांगितले? 15 ते 20 दिवसात ते सर्व्हे करून कामाला सुरुवात करू म्हणले ते. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली बघू त्यांच्याकडे पाठपुरावा आता आम्ही करणार, आम्ही त्यांच्याकडे करणार, ती करतील वर. बरं, आता मॅडमने पण आपल्या चॅनल सोबत बोलताना सांगितलं की प्रशांत मालक परिचारक असतील, लोकप्रतिनिधी आवताडे असतील, त्यांनी पत्रव्यवहार केल्यामुळे ही पूर्ण झाले. काय तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रयत्न केले त्यांच्याकडे? आम्ही त्यांच्यासाठी मागणीच केली आहे ना, त्यांना दाखवले, वेळोवेळी मालकाला दाखवले, आमदार साहेबाला दाखवले, हिथं आणून त्यांनी बघितलं, त्यांनी ही करून सर्वे त्यांनी पाहणी केल्यानंतर हे पुढचा विषय झालाय. 15 काय मार्गी लागेल वाटतं तुम्हाला? आता तर अशा पल्लवी झाले ते आता पुणे जिल्ह्याच्या अभियंता आहे ते 5 जिल्हे आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे जरा थोडं वाटतंय. पश्चिम महाराष्ट्र आहे. काय सांगतात? काय नाही, बरेच दिवसापासून 10 वर्षापासून ही जमीन नापीक आहे आणि ही समोर जी वाडा दिसतोय का, ह्या वाड्यामुळं पूर्ण बंद झाल्यामुळं आणि खाली इथनं रस्त्या खाली डांबरीपासून पूर्ण वाडा बंद झाल्यामुळं जमीन अशी वर चरत चरत नापीक होत चाललेली आहे. कालांतरानं असं भविष्यात एक दिवस येईल की जमीन हा सुपीक ती कसलीच राहणार नाही, सुपीक तर राहणारच नाही ह्या जमिनीची, त्यामुळं ड्रेन काढणं महत्त्वाचं होतं. यासाठी आमदार प्रशांत परिचारक असतील किंवा समाधान दादा असतील ह्यांनी बऱ्याच वेळा पाठपुरावा करून आम्हाला पत्र दिले वर, आम्ही पाठपुरावा सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केल्यावर आज कुठं जर हा प्रश्न मार्गी लागला असं जरा अशा पल्लवी झाली आमच्या. पण काय 10 वर्षापासून गावात परिस्थिती अशी शांत कसं काय तुम्ही? आता चालूच आहे, आता प्रयत्न करतोय. चालू आहे प्रयत्न. काय परिस्थिती काय आहे गावात? काय झालं ह्या गावाची परिस्थिती, ज्या टायमाला ज्वारी ही जी पिकं होती पहिली जुनी, हा तवरानं वळलेली नव्हती, मग वड्याची अशी सायका होती. बरोबर. मग ज्या टायमाला लोकांनी पाईपलाईन केल्या बागायत केली, पण ती लोकांनी काय केलं, बागायत करताना ही मोहर परिस्थिती अशी होईल ही कोणाला माहीत नव्हतं, म्हणजे रानं ओढली, वडा बिडाचा शेजनी बागायत केला. ज्या टायमाला बागायत केला की ती वडा जी धार होती ती बंद झाली, ती बंद झाल्यामुळं जी पाणी येणार आहे वरनं ती आडलं गेलं सगळ्या शेताने, थांबलं गेलं ज्याला वाट नसल्यामुळं त्या वड्यातली प्रत्येकाची 2 एकर 3 एकर 2 एकर अशा प्रत्येक बागायतदाराची पडक पडायला लागली. मग हे आता लक्षात आलं की आपल्याला ह्याला ओढा असल्याशिवाय, तास असल्याशिवाय, पाणी नदीला गेल्याशिवाय ही आपली जमीन बागायत होऊ शकत नाही. म्हणून आपण आम्ही 2 वर्ष झालं ह्या अभियंत्याला पाठपुरावा करतोय, प्रशांत परिचारक यांचं पत्र दिलंय, आवताडे यांचं पत्र दिलंय, मग ह्यांच्या दोघांच्या ह्याच्या मुळं आता ती वर पोचले आणि ती मॅडम पुणे अभियंताची मॅडम येऊन बघून गेली. 15 दिवसात आम्हाला मार्गी लावतो काम, मी स्वतः नारळ फोडावेत म्हणले, ह्याच्यामुळे अशा आमच्या पल्लवी झाल्या त्या. ह्या लोकांचं अभिनंदन म्हणजे चांगलं होईल की सगळं बागायत एवढं जी 2-2.5 एकर जी पडाक पडलंय त्यातलं चर काढल्यामुळं सगळ्यांचं बागायत होईल आणि आमचं आनंद होईल असं आम्हाला वाटतं. अधिकारी येऊन बघून गेले, आतापर्यंत अधिकारी बघून गेलं पण ह्याला गती लागली नव्हती. आता मालकाने बी, आवताडे बी आणि प्रशांत मालकाने बी वर पत्रव्यवहार केल्यामुळं
त्यांनी ती जलद येण्याची आणि बघण्याची चालू केली प्रोसिजर, आणि आता काम होईल असं आम्हाला असे वाटते. जर आता हे अधिकारी थंडावले तर, अधिकारी थंडावले तर आम्ही पाठपुरावा करतो ना त्यांना. आता आम्ही थांबू देत नाही, आम्ही हे जे पत्र व्यवहार आम्ही तिथवर जाणार, तिथवर जाणार, आमदारकडे जाणार, पुणे विभागाला ह्यांच्या हितात जाऊन ठिय्या मांडणार, आम्ही थांबणार, आमचं काम झालं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही व्यवस्थित बसणार नाही. गाळ काढला किंवा ती व्यवस्थित केलं, जमीन सुधारायला किती दिवस लागतील? जमीन गाळ काढला की पहिल्याच वर्षापासून सुधारायला चालू होईल. जमिनीचा निचरा जर, जमिनीतलं पाणी जर निघून गेलं, जी लोकांची जमीन आता चालवला आमच्या गावात, जी अशी पाणी धरती त्यात पाईप टाकते ती निचरा होण्यासाठी, आणि चार काढतो स्वतः शेतकरी, त्याची पहिल्याच वर्षी पिकाय चालू होती लगी. जर ही ड्रेनेज अशी तयार झाली चारी, तर ही जमिनीतला निचरा लगी होणार, आणि जमीन लगेच पहिल्याच वर्षी पिकाय चालू होणार, तीच चावरे साठ वर जायला काहीच लागत नाही. महत्वाचं म्हणजे गावकऱ्यांना लवकर लक्षात आली ही गोष्ट अतिशय महत्वाची. हा, स्थलांतर गावात नाही तर जमीन सगळी नापीक होऊन शेतकरी त्रस्त होऊन बसला असता. तर आता ही अशा आम्हाला असे वाटते की मॅडम बघून गेल्यापासून दोन आमदारांनी आमच्याला सहकार्य चालू केल्यामुळं आम्हाला ही 2.5 एकर कवटळी जमीन सुधारित होईल अशी आशा पल्लवीत चालली आमची. ठीक आहे, या गोष्टीचं असं झालं 2.5 एकर जमीन खराब झाली. ही लोक एवढी त्रस्त झाली, त्यांनी विधानसभेला मतदानावर बहिष्कार टाकायला ठरवलं. ह्या गोष्टीची दखल आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन, परिचारक मालक असतील, अवताडे असेल, ह्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, ही गोष्ट आम्ही मार्गी लावतो. आता ह्या गोष्टीला जवळजवळ 4 वर्ष झाले, ही आता गोष्ट मार्गी लागाय मार्ग आहे, त्यामुळे लोक आनंदित आहेत. एवढ्या विषयी जुना माणूस आहे. काय होती पहिली परिस्थिती? पहिली परिस्थिती लय चांगली होती. कशी उतरा? काळ भागार होती. हा, काय केलं ह्या पिढीने? मग त्या पिढीनं पाणी अडवून रान पडाक पाडलेली. मग काय सांगता ह्याला सगळ्यांना? मग त्या आता हे शिवाय दुसरा उपायच नाही ना, सारीशिवाय उपाय नाही. गावात लोक मदत करतील, मदत काय करायला? 2-2 एकर पडाक पडते, दहा कवठळी गावाच्या शेतकरी अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. साधारणपणे 150 एकर जमीन पूर्ण नापीक झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती खर तर आसमानी संकट आलेलं आहे. पाठीमागच्या 2 महिन्याखाली ज्या वेळेला आमच्या गावामध्ये आमदार आपल्या दारे हा उपक्रम राबवला होता, त्यावेळी या तालुक्याचे आमदार समाधानदादा अवतडे या कार्यक्रमात आले होते. त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लेटरपॅडवरती आमदार समाधानदादाला आम्ही निवेदन दिलं होतं की आमदारसाहेब या गावातल्या खारपुटी जमिनीचा तुम्ही बंदोबस्त करा. त्यानंतर आमदारसाहेबांनी तात्काळ या मागणीची दखल घेतल्यानंतर काल सभागृहामध्ये आमदारसाहेबांनी हा प्रश्न अत्यंत तातडीने पोटतडकेपणा त्या ठिकाणी मांडल्याबद्दल खरं तर मी आमदार महोदयाच्या ठिकाणी आभार मानतो. कारण ह्या भागातील शेतकऱ्याला कोणच वाजले नाही. प्रत्येक आमदार येत आहेत आणि फक्त हे करू ते करू द्या आश्वासन देत आहेत, परंतु दादानं त्या ठिकाणी ह्या प्रश्नाला खऱ्या तर वाचा फोडलेले आहे. आणि त्यांच्या सभागृहातल्या त्या प्रश्नावरती त्या ठिकाणी ॲक्शन घेत असताना आज पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर मॅडम त्यांच्याकडे 5 जिल्ह्याचा त्या ठिकाणी कार्यभार आहे. परंतु इतका मोठा कार्यभार सांभाळत असताना या गावामध्ये छोट्याशा गावात येऊन इथल्या शेतकरी जेवत्या मांडण्यासाठी त्या मॅडम आल्या, त्यांचासुद्धा आभार मानतो. परंतु या भागातील सगळ्याच जमिनीची जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही गावकरी संबंधित गावकऱ्यांनी त्या मॅडमच्या सगळ्या निदर्शनानं दिलेली आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे, परंतु मॅडमने आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसांमध्ये माझी काही जी टीम आहे ती टीम त्या ठिकाणी येऊन सर्वे करून ड्रोन ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी ड्रोन सर्वे करून या भागातील शेतकऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी 15 दिवसांमध्ये काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु आम्ही चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहे, अनेक वेळा अशा अधिकाऱ्यांची आमची चर्चा होत असते, तोंडावर ते अधिकारी गोड बोलतात, हे करू ते करू, आपण 15 दिवसांत वाट करू, म्हणजे प्रश्न मार्गाला लावू, ही काय म्हणजे बोलण्याची पद्धत असते. परंतु ज्यावेळेला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल तेव्हाच खरं. बरोबर, ह्या शेतकऱ्याच्या सगळ्या शेतकरी संघ शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की 15 दिवसांमध्ये तुम्ही कामाला कसल्यावर सुरुवात करा. 15-20 दिवसांमध्ये काम जर नाही केलं तर स्वाभिमान शेतकरी संघटना आणि शेतकऱ्याच्या आमच्या बरोबर जे शेतकरी येतील त्यांना घेऊन या पाटबंधारे बघा या अधिकाऱ्याविरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही गबसणार नाही. ठीक आहे, तर या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट येते. तर ती परिस्थिती ह्याच गावातली नाही तर अनेक भागातले आमदार अवतडेने ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल प्रत्येक न्यूज चॅनलवरती ती बातमी आली होती की मंगळवेळचा राहटेवाडी असेल, तामदर्टी भाग असेल, त्या भागात सुद्धा अशीच परिस्थिती झाली म्हणजे वड्यात पाणी साठल्यामुळे किंवा वड्याच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं त्याच्या परिसरातल्या अनेक शेतजमीन त्या ठिकाणी खराब होत आहे. मंगळवेळचा अनेक भाग असेल, आपल्या सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती, कोल्हापूरचा भाग असेल, सातारा भाग असेल, अनेक जमिनी या खारपडच्या या शहरामुळे त्या ठिकाणी खराब व्हायचं चित्र सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे याच्यावरती कोणतरी आवाज उठवला पाहिजे आणि ह्या प्रश्नावरच्या मुळात
ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या प्रश्न सोडवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुखकर केलं पाहिजे असं या ठिकाणी भावना व्यक्त केली जाते. आणि शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं की ही जमीन ही काय आमची आत्ताची नाही, 10 वर्षापूर्वीचा हा प्रश्न आहे. मग आमदार समाधानदादा अवजडे असतील किंवा प्रशांत मालक परिचारक असतील यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं आज अधिकारी ह्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी या जमिनीची पाहणी केली आणि लवकरच 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लावला असं आश्वासन सुद्धा त्या ठिकाणी दिलं. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कवठळी.